नमस्कार, सुपर किचन मध्ये आपलं स्वागत आहे। तर आज आपण बनवणार आहोत आमरस धिरडे। ही रेसिपी उन्हाळ्यामध्ये आंब्याच्या सीझनमध्ये खूपच लोकप्रिय आहे। रेसिपीला आपण सुरुवात करूया। त्यासाठी मी इथे घेतलेले आहे 2 वाटी ज्वारीचे पीठ, 1 वाटी गव्हाचं पीठ, 1/2 वाटी चना डाळीचं पीठ। हे सर्व मी चाळून घेतले आहे। 8 ते 10 लसूण पाकळ्या मी वाटून घेतलेले आहेत। ही पेस्ट मी आता एकत्रित करून घेतलेल्या पिठात घालणार आहे। 1/2 चमचा जिरे पूड, 1/2 चमचा मीठ। आता हे सर्व आपण मिक्स करून घेऊया। आता थोडे थोडे पाणी घालत आपण सरसरीत असं बॅटर तयार करून घेऊया। आपल्याला बॅटरमध्ये गुठळ्या होऊ द्यायच्या नाही। बॅटरला अशी कन्सिस्टन्सी आली पाहिजे। आता आपण हे पीठ 10 मिनिटांसाठी बाजूला ठेवूया। आता आपण आमरस बनवायला सुरुवात करू। मी इथे केशर आंबे घेतलेले आहेत। अशा प्रकारे मी आंबे कट करून आंब्यातला गर काढून घेणार आहे। आंब्याचा गर काढण्याची ही सर्वात सोपी पद्धत आहे। अशा प्रकारे मी सर्व आंब्याचा गर काढून घेणार आहे। या पद्धतीमुळे आंबा अजिबात वाया जात नाही। मिक्सरच्या भांड्यात मी आता आंब्याचे काप घेतलेले आहेत। त्यामध्ये 1 वाटीला थोडीशी अशी कमी मी साखर घेतलेली आहे, 1/2 चमचा मीठ घेतलेला आहे। यात आपण 1 वाटी थंडगार फ्रीजमधलं पाणी घालूया। थंड पाणी घातल्यामुळे रस काळा पडत नाही। आता आपण हे मिक्सरवर फिरवून घेऊया। आता आपला रस तयार झालेला आहे। धिरडे होईपर्यंत आपण आमरस फ्रीजमध्ये ठेवूया। बॅटर थोडंसं घट्ट वाटत आहे, त्यामध्ये मी 1/2 कप पाणी घालते। आता बॅटरची कन्सिस्टन्सी एकदम योग्य आहे। मी तवा तापत ठेवला होता, आता त्यावर थोडेसे तेल लावून घेते। आता हे बॅटर आपल्याला तव्यावर व्यवस्थित पसरवून घ्यायचं आहे। यावर झाकण ठेवून एक वाफ येऊ द्यायची। आता आपण हे धिरडं पलटवून घेऊया। दोन्ही बाजूने धिरडं छान शेकून घ्यायचं आहे। ही एकदम छान रेसिपी आहे, तुम्ही एकदा नक्कीच ट्राय केली पाहिजे। धिरडे एखाद्या जाळीवर किंवा दुरडीत ठेवायचे आहेत, नाहीतर ते मऊ पडू शकतात। अशाच प्रकारे आपल्याला बाकीचे सर्व धिरडे बनवून घ्यायचे आहेत। एवढ्या पिठामध्ये साधारण 10 धिरडे बनतात। या प्रकारे आपलं दुसरं धिरडं पण तयार आहे। आजची ही रेसिपी आवडली असल्यास व्हिडिओला लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा।